तर गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. नैसर्गिक फुलांची आरास आणि पूजेला छान फूल घेण्यासाठी आता दादर फूल मार्केटमध्ये सुद्धा गर्दी झालेली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसानं मार्केटला फटका बसलाय. आलेली फुलं मोठ्या प्रमाणात भिजलेली असल्यानं सडून जात आहेत. चांगल्या फुलांची दुप्पट ते पाच पट किंमत वाढलेली आहे. यामध्येच प्लास्टिकच्या फुलांची वाढलेली खरेदी, त्यामुळे मार्केटमधील व्यापारीही सध्या त्रस्त आहेत. प्रशांत बडे यांनी आढावा घेतला. मी सध्या दादर फूल मार्केटमध्ये आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची फुलं घेण्यासाठी, दुर्वा घेण्यासाठी या ठिकाणी मुंबईकर जे आहे दाखल होत आहेत. मात्र यंदाच्या वर्षी देखील पावसाचा मोठा फटका जो आहे तो मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेहमी 40 रुपये किलो असलेला झेंडू आता तब्बल 110 रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी जो आहे तो झालेला आहे. आणि गणपती बाप्पाचा अतिशय आवडतं फुलं असलेलं जास्वंद जे नेहमी 50 ते 60 रुपये शेकडा असं विकलं जायचं, ते आता 500 रुपये शेकड्याच्या पुढे गेलेले आहे. दुर्वा जोड्यांची देखील जी किंमत आहे ती दुपटीने तिपटीने वाढलेली आहे. पवारसाहेब आहेत माझ्याबरोबर मार्केटचे, ह्या सगळ्या मार्केटच्या संदर्भात बोलण्यासाठी. खरं तर प्रचंड ठिकठिकाणी झालेला पाऊस किती मार्केटला फटका बसलेला आहे आणि काय सध्याची स्थिती आहे मार्केटची? 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे बरीच फुलं खराब झाली आणि वाहून गेली. त्यामुळे बिचका माल आहे तो 50 रुपये 40 रुपये 60 रुपया दरात विकला जातो आणि हा सुका माल आहे हा 100 रुपये 80 रुपये किलो विकला जातो. दादा काय सध्या स्थिती आहे मार्केटची? तुम्ही इथून फुलं नेताय पुढे बाहेर तिथे नेऊन विकता, काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात? माल या पावसात भिजलेला आहे, तिपटीने वाढलेला आहे, काय भावना आहेत? सुका माल असेल ना तर चांगल्या भावात जातो आणि ओला माल असेल तर नरम भावात जातो, 40, 50, 60 रुपये. चांगला माल आम्ही नेला बाहेर विकायला, आमचं आम्हाला हराला गिरायक असतं चांगल्या मालाला. मार्केटमध्ये तेजी आहे, गर्दी आहे, मात्र मालाची आवक कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.